करतायत आणि मग जाऊन समारंभ करतायत, पैसे देऊन लोक आणतायत, एस टी गाड्या देतायत, फुकटच्या साड्या वाटतायत आणि मग आल्यानंतर लोकांना सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला, अरे तू काय घरनं पैसे आणलेस तुझ्या, आमच्या हक्काचे पैसे तू ढापलेस, एकतर सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलेस, मग एक गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500, फोडाफोडी करताना लाज नाही वाटली, गद्दारी करताना लाज नाही वाटली, आणि आत्ता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन तू माझ्या महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला लावतोयस, हा माझा महाराष्ट्र धर्म नाही आहे. पण जे काही समारंभ चालले आहेत, मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे, किती जणांना मिळाले, याला माफ केलं, मी नाही केलं असं, कारण माझं मी कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं. करोना काळामध्ये सुद्धा जे काही केलं हे ते पुसून टाकायला बघतायत. अरे तुमची जी काही भाजप शासित राज्य होती आहेत त्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्राचं काम बघा, आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तर मी पुन्हा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार. काळा मांडा हिशोब, मग कारण नसताना भुई तोपत्यात बसायचं, करोना काळातला घोटाळा करू. अरे तुमच्या व्हेंटिलेटर आणि तुमच्या सगळ्यामध्ये किती घोटाळा झाला, एक तर पीएम केअर फंडातला घोटाळा कोण बोलतच नाही त्याच्यामध्ये, केवढे मोठे केले, म्हणजे आता एवढे घोटाळे झालेत की आता 70,000 कोटीचा घोटाळा लाचतो, शी मी काय 70,000 म्हणजे काय सुट्ट्या पैशाचा घोटाळा, एवढे घोटाळे मोठे झालेले आहेत. हे सगळे तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतील. गावागावामध्ये जेव्हा होर्डिंग लागतात ना, आता तर जाहिराती, हा सगळा आपला लुटीचा पैसा आहे, हे आपल्याला लुटतायत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्र महाराजांचा महाराष्ट्र लुटतायत, आणि तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करतायत, एस टीची जाहिरात, ह्याची जाहिरात, आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे, म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल, मोठमोठे सगळे तारका आणि तारे घेतायत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजू चमकवतायत, यांचं बजेट किती मोठं असेल. 50 कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले, तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल, मला नाही मिळालं, पण यांचा फोटो आहे, मोदींचा फोटो आहे, सरकारी जाहिरात आहे, सरकारवरती नसल्या तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे. मग 50 कोटी लोकांना मला नाही मिळाले, पण 50 कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्यानं मिळालं असेल, बाजूच्या गावात विचारलं तर तो मला नसेल मिळालं पण ह्याला मिळालं असेल, हे असं प्रत्येकाला वाटत, म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार, आता असं झालं, आता तसं झालं, काय नाही, हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत. आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन, जे मी सांगितलं होतं 14 साली नरेंद्र मोदींनी केलं होतं चाय पे चर्चा, आता 14 साली चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा, त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा, दूध किती महागलं, साखर किती महागली, मग त्याच्यावरती GST किती लागला, ह्याच्यावरती पण चर्चा करा. आणि शिवसैनिकांना मी लोकसभेच्या आधी एक कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा, जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या, तुम्ही करा त्याचा एकदा फडशाच पाडा, तुम्ही काय ही योजना, महिलांसाठी योजना मिळाल्या का, शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याच्यात PG PG काय KG to PG महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे, पण शिकलेली महिला आपण STU वरती वगैरे बघतो, मुलगी शिकली प्रगती झाली आणि पुढे काय 1500 देऊन घरी बसवली, मुलगी शिकली प्रगती झाली 1500 देऊन घरी बसवली, कारण काम नाही द्यायला आम्हाला, उपयोग काय त्या शिक्षणाचा, शिक्षणाचा उपयोग तरी काय, शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर या पुढच्या गोष्टी आहेत, उद्योगधंद्याचा नाही पत्ता, कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंदे इकडे आणू इच्छित होतो, सामंजस्य करार झाले होते, गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले, तुषारजी मी नाही बोलत,